तरी पण आणखी ना मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर आम्हाला पाठवते कागद. ही काय चिल्लर मुद्दा आहे का? जाणीव नाही सरकारला याची, गांभीर्य पण नाही का? नुसतं सरकार चालवायचं म्हणून असं नसतं. पुढे सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडायचा प्रयत्न नसतो. आणि ती जर प्रयोग डबल झाला ना, तुमचं दार ती आल्यावर बंद कसं असतं ना, मग आल्यावर उघडी झाली. काय माणूस आहे का त्याचं मला इचिरी जाऊच नका बरं. ते बाबासाहेब हुकुमकडे बोलत आहे ते सगळा कार्यक्रम बिघडून टाकेल आमचा. ते बांधावर एकामेकाचे बैल देऊन देणार लोकात. त्याला काय कळत तरी गरीब असल्या बसल्या आपला आमच्या शेंगा तिथं बसून काय म्हणतात आम्हाला उघड. त्याला म्हणा एकदा या तरी, बाकीचे बरेच येऊन दमले तर तुम्हाला गाडी लागा ना, एसटी तिकीट काढून देतो आम्ही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली अंतरवाली ते मुंबई पदयात्रा सोमवारी नगर जिल्ह्यात आली. पत्रकाराशी बोलताना जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे, छगन भुजबळ आणि अजित पवार यांचा चांगला समाचार घेतला. तुम्ही काय चिल्लर खेळ लावलाय, सत्तेची रग अंगात येऊन देऊ नका, आंदोलन मोडायचा प्रयत्न करू नका, तुम्ही आंदोलन मोडूनच दाखवा मग बघतो, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. सरकारला एवढं पण कळत नाही का कि समाज जर एवढ्या ताकदीने आला नगरपर्यंत पुणे आणखीन वाशी यायची. 25 तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा निघणार आहे मुंबईकडे, 26 सकाळी मुंबईत आझाद मैदानला जाण्यासाठी. तर मुंबईत उभा राहायला जागा राहणार नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही का? तरी पण आणखी ना मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर आम्हाला पाठवते कागद. ही काय चिल्लर मुद्दा आहे का व्हॉट्सअप फेसबुकवर खेळायला? जाणीव नाही सरकारला याची, गांभीर्य पण नाही का? नुसतं सरकार चालवायचं म्हणून असं नसतं. पुढे सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडायचा प्रयत्न नसतो. आणि ती जर प्रयोग डबल झाला ना, तर तुम्हाला सांगतो रस्त्या रस्त्यावर या राज्यासह देशात आंदोलन सुरू होईल. कोणतरी म्हणलं ते बंद केलं, म्हणलं बंद तर बंद, चल कर बंद. आमच्या गुण दार बंद म्हणजे बघा उलटा खेळ. आमच्या गुण दार बंद पाहिजे, त्यांचे गुण बंद. अरे धंदा नाही, तुमचं दार ती आल्यावर बंद कसं असतं ना, मग ते आल्यावर उघडी झाली. भुजबळ काय माणूस आहे का, ते बावचळलेलं काहीही बोलतं, असा समाचार जरांगे पाटलांनी घेतला. भुजबळांनी आता ओबीसीची अडचण करायला सुरुवात केली असं म्हणा. अरे ते पहिल्यापासूनच केली ना. ते काय माणूस आहे का त्याचं मला इचिरी जाऊच नका बरं. ते बाबासाहेब हुकुमकडे बोलत आहे ते सगळा कार्यक्रम बिघडून टाकेल आमचा. ते बांधावर एकामेकाचे बैल देऊन देणार लोकात. त्याला काय कळत तरी गरीब असल्या बसल्या आपला आमच्या शेंगा तिथं बसून काय म्हणतात आम्हाला उघड. टाकी ते आडे तिडे पाय हुकुमकडे बी घेते पिशीन चलत आहे बाजाराला निघाले हुकुडे बी ते काय म्हणत आम्हाला तसं. ते मला इचिरी जाऊ नका, मग सगळं पुढचं हिचकडूनच तुझ्या माझ्या ध्यानात राहत नाही काहीच नाही. मग 7 महिन्यात अजित पवार एकदाही मराठा समाजाकडे आले नाहीत. त्यांना काय गाडी लागा नका, तुम्हाला आम्ही तिकिटाचे पैसे देतो, एकदा येऊन भेटा, असा टोला जरांगे पाटलांनी अजित पवारांना लगावला. बारामती मध्ये बोलताना म्हणाले की संविधानिक पद्धत आहे, कायद्याने वेळ लागतो, तर मनोज जरांगेने सोडता थोडा वेळ द्यावा, थोडा धीराने घ्यावा. कोण म्हणलं? अजित दादा. मग आता धीर कशाला असतं मलाच कळा ना. त्यांना म्हणा एकदा या तरी, लांबून राहणार नुसतं. एकदा या, दूध का दूध पाणी का पाणी करू. 7 महिन्यात तुम्ही एकदा आले बी नाही, बाकीचे बरेच येऊन दमले तर तुम्हाला गाडी लागा ना, एसटी तिकीट काढून देतो आम्ही. या ना एकदा बोलू, मी माझी आडमोड आड नाही बोलत त्यांना. एकदा या ना, समाजाच्या लेकरात आता कल्याण व्हायला लागले. एकदा या, संविधानाच्याच मार्गाने चाललोय. 7 महिने वेळ दिला अजित दादा, उशीक तिलशीक नाही दिला. 7 महिने लहान वेळ नाही. उलट तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजून बोलायला पाहिजे. सरकार तुम्ही चुकीचं करायला लागला डायरेक्ट म्हणलं पाहिजे त्यांनी. 7 महिन्याचा वेळ दिला, याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा? यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.